स्कूटर साहेब बोलता। साहेब मला एक सांगा की आपण काल जो आपला एक मालिका आपली प्रदर्शित झाली त्याचा काल भाग चालू होता आणि जी संडे नावाची तुमची अभिनेत्री आहे म्हणजे मालिकेमध्ये तिने जे कपडे वगैरे परिधान केले त्याच्यावरती तथागत बुद्धांचा काही फोटो वगैरे छापलेले होते आणि ते कसं आहे की आमच्या भावना दुखावला आणि त्यामुळे मी तुम्हाला फोन केलाय की हे काही योग्य नाही आहे। त्या अभिनेत्रीने कपडे घातले ते कुठे जाते काय करते कोणत्या पद्धतीच्या वातावरणामध्ये राहते त्याचा म्हणजे एक अपमान सुद्धा होऊ शकतो ना, नाही का? या सर्व गोष्टी आपण ध्यानात ठेवून करायचं होतं ते नाही ना साहेब, काय जाते त्या सगळीकडे ती हेच कपडे घालून फिरते का? तुम्हीच सांगा ना। नाही ना, ती नाही फिरत तशी, ती बाई चांगली आहे। नाही बघा, एका कुठल्याही महिलेबद्दल आपल्याला आदरच आहे। ती स्वतः आहे, कोणत्याही महिलेबद्दल आपल्याला आदरच आहे ना साहेब। बुद्ध देव आहेत ना, स्वतः हे बुद्ध आहेत ना, ती सुद्धा श्रीकृष्णाची अवतार आहेत। नाही नाही नाही, कोण श्रीकृष्णाचे अवतार आहे? बुद्ध सुद्धा श्रीकृष्णाचे अवतार आहे। नाही, श्रीकृष्णाचे अवतार आहे म्हणून कोण म्हणतो तुम्हाला? दश अवतार आहेत ना, दश। नाही नाही, आम्ही अवतार मानतच नाही ना। बुद्ध आहे, बुद्ध जेव्हा की बुद्ध माणूस असल्यानंतर आम्ही कुठल्या देवाचा अवतार बुद्धांना मानतच नाही। अच्छा अच्छा, हे तुम्ही मत आहे, माझं मत असं आहे का सगळे देव एक आहेत, सगळ्यांचा देव एक आहे। नाही नाही, सगळे जण एका महिलेचा आदरही आम्ही करतो। बुद्ध तथागत बुद्धांनी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही महिलेचा आदर्श करायला पाहिजे। आंबेडकर सारखा माणूस होऊन नाही गेला, माणूस जबरदस्त माणूस होता तो। बरोबर आहे, तर म्हणजे सगळा सर्वात ग्रेट माणूस, त्यांनी आपलं संविधान लिहिलं त्या माणसांनी। बरोबर आहे, आम्हाला बुद्ध धर्म दिला, आदरणीय माणूस आहे। परंतु या पद्धतीने ज्या संपूर्ण जगामध्ये बुद्धांच्या अस्मित छोट्याच्या गोष्टीवर बघाव। नाही नाही, छोटीशी गोष्ट साहेब नाही, जाणीवपूर्वक केलेलं आहे तुम्ही लोकांनी। कसं काय जाणीवपूर्वक म्हणतात मी, जाणीवपूर्वक कसं काय होते? जाणीवपूर्वकच आहे साहेब, जेव्हा की तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर या पद्धतीचे सिरियल प्रसारित करता आणि बुद्धाचे प्रिंट काढून त्या कपड्यांवरती लावता, जाणीवपूर्वक नाही ते करत काय? ते कपडे बाजारात मिळतात, ते अव्हेलेबल आहेत। बुद्धाचा फोटो कुठेही लावतात, कुठेही लागलेला असतो। कुठं नाही ना साहेब, अंगावरती घालणं म्हणजे कुठे आहे का? त्या बाईची श्रद्धा होती, तिला असं वाटलं का मी बुद्धाचं घातलं तर मला काम चांगलं करता येईल, म्हणून तिने ते घातलं। नाही नाही नाही, ते एकदम चुकीचं झालेलं आहे, तुम्ही आता मान्य करत नाही। ही मोठी शोकांतिका आहे आमची, शोकांतिका आहे आमची। नाही नाही नाही, शोकांतिका काय बोलू नका तुम्ही, बघा ह्याच्यावरती तुम्ही फार मोठा इश्यू करू नका। बरं, दुसरं तुम्हाला सांगतो का, आमचा आहे ना हे चॅनल आमचं डिसाईड करते। आम्ही जेव्हा एपिसोड बनवतो ना तेव्हा चॅनल कडे ना पहिला जातो, चॅनलला वाटते हे योग्य आहे का नाही, हे दाखवण्यासारखं आहे का नाही, मग ते दाखवायला परवानगी देतात। तर आम्ही त्या पद्धतीने आमचं सगळं प्रोसिजर फॉलो केलेलं आहे। तर तुम्ही आम्हाला चॅनलची पण चॅनल इज मेन, चॅनल हे सर्वात मोठं आहे, ते चॅनल सगळं करते। म्हणजे तुमचं म्हणणं असं की संपूर्ण जबाबदारी फक्त चॅनलची आहे, तुमची जबाबदारी नाही मेकर्स लोकांची? मेकर आम्ही, मेकर म्हणजे आम्ही चॅनलच्या अंडर आहोत। तुम्ही प्रोड्युसर आहेत ना साहेब, महेश कोठारे साहेब म्हटलं की मोठं नाव आहे, तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे। कशी गोष्ट करता तुम्ही? जबाबदारी तर आहेच ना माझी, जबाबदारी तुमची आहे, तुम्ही महाराष्ट्रातले प्रमुख अभिनेत्यांमध्ये येता। जबाबदारी माझी आहे आणि आजपर्यंत मी इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला राबलेला आहे, जिजवलेला आहे, मी लोकांची करमणूक केलेली आहे, लोकांना कुठेही त्रास दिला नाही। कधीही माझ्या एपिसोड मध्ये किंवा माझ्या फिल्म मध्ये कुठेही मी अश्लीलता आणली नाही, कधी मी कुठेही काही व्हायलन्स आणला नाही, मी कधीही माझ्या साध्या एपिसोड मध्ये माझ्या हिरोला कधीही मी सिगरेट ओढताना दाखवलेलं नाही। हे बघा, कसं आहे महत्वाचा विषय असा आहे की संपूर्ण जगामध्ये बुद्धांना मानतात आणि या पद्धतीचा विषय कसा आहे की कपडे ज्यावेळेस आपण घातले जाते संपूर्ण जगामध्ये श्री कृष्णाला पण मानतात, संपूर्ण जगामध्ये अल्लाह अकबरला पण मानतात। नाही नाही, आम्ही तर हे बघा पण मानतात। नाही नाही, मग याचा अर्थ असा आहे तुम्हाला जर वाटत आहे तर तुम्ही घालला फोटो जर कोणी लावला खिशा शर्टावरती त्याला काय? तुम्ही या भारतामध्ये असं कधीच झालं नाही साहेब, या भारतात असं कधीच झालं नाही की कधी कृष्णाचा अपमान कोणी केला, कोणी विटंबना केली, कधी रामाची विटंबना होत नाही, कधी इथे अल्लाची विटंबना होत नाही। विटंबना फक्त तथागत बुद्धांची, बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या जातात, विहार तोडले जातात,
बाबासाहेबांचे पुतळे तोडले जातात विटंबना आणि हे तुम्ही जाणीवपूर्वक करता हे सर्व लोक. नाही हो आम्ही जाणीवपूर्वक कशाला करू, जाणीवपूर्वक नाही तर विठ्ठलाची फार मोठा आदर आहे, मी कशाला जाणीवपूर्वक करीन. ज्या बुद्धांनी संपूर्ण मानवताला सांगितलेली आहे त्या बुद्धांचे कपडे आपण घालतो. बरोबर म्हणताय तुम्ही, पण नुसता बुद्ध नाही हो. आणि तुम्ही तुम्ही जे म्हणतात ना, आता कोण मला सांगा ते कपडे घालून कुणी ड्रिंक करतो, कुणी दारू पितो, कुणी कुठे जातो कुठे जातो कसे तुम्ही म्हणता का? आम्ही असं आम्ही दाखवलं का? नाही दाखवलं नाही, मान्य आहे, पण रिअल लाईफ मग काही कमी आहे का? आता आम्हाला काय माहिती ते कपडे घालून कुठे कुठे गेल्या म्हणून. नाही नाही ते शॉटपूरचे कपडे होते. काय करता त्यांच्याविषयी मी काय बोलू? नाही नाही तुमच्या त्यांच्याबद्दल नको बोला, मी तुम्हाला सांगतो हे बघा गणपती बद्दल किंवा तुमच्या हिंदू लोकांच्या देवांबद्दल आम्ही आदर करतो. संविधानानुसार बाबासाहेबांनी सर्वांना आपल्या धर्माचं पालन करण्याचा कुणाला श्रद्धा ठेवायची नाही ठेवायचे अधिकार दिलेले आहेत. परंतु संविधानावरती गणपती बसवणे, त्याच्यानंतर बुद्धाचे कपडे घालून तुम्ही मालिका बनवणे, हे काही योग्य दिसत नाही ना. बुद्धाचे कपडे नाही, बुद्धाच्या कपड्यावर बुद्ध प्रिंट आहेत ना त्या कपड्यावरती. आणि त्या बाईला काय वाटलं असेल, त्या बाईला असं वाटलं असेल का बुद्ध ती बुद्धाची भक्त आहे, बेसिकली ती बुद्ध ती आहेच बुद्ध, तिला असं वाटलं का मी बुद्धाचे कपडे घातल्यानंतर मला मला काम चांगलं करता येईल, मला बुद्धाचा आशीर्वाद मिळेल, म्हणून त्यांनी दाखव बिचारे वगैरे नाही देत म्हणा. तथागत बुद्धांचे जे काही मार्ग दिलेले आहेत ते जरी त्यांनी आशीर्वाद देत नाही, बुद्ध आशीर्वाद देत नाही. नाही नाही आम्ही आशीर्वाद स्वर्ग नरक ह्या गोष्टी मानत नाही. बुद्धांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या तर तेच भरपूर आहेत आपल्यासाठी. ओके नाही का, तुम्ही असं करू नका. मी आतापर्यंत आयुष्य माझं घालवलं या इंडस्ट्रीमध्ये, की कोणाचंही मन दुखवलं नाही कधी, की कोणालाही कधी त्रास दिला नाही. तुम्ही मला आता एवढीच्या गोष्टीवर तुम्ही नाही नाही